खामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील शास्त्रीय नगर येथील शिवशक्ती तरुण मित्र मंडळाच्या वतीने सुद्धा दुर्गा मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे। या मंडळाचे हे 33वे वर्ष असून सर्वात जुने मंडळ म्हणून या मंडळाची ख्याती आहे। दरवर्षाप्रमाणे या मंडळाने सुंदर असा भगवान श्रीकृष्णाचा देखावा सादर केला आहे। या देखाव्यासाठी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती खास नाशिक येथून मंडळाने आणली आहे। या मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या देखाव्याला पाहण्यासाठी आणि दुर्गा मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी होत आहे। शिवशक्ती मित्र सालाबाजाप्रमाणे शिवशक्ती मंडळ आपलं हे 32 वर्षापासून सजू देखावे वगैरे मोठे मोठे देखावे ढाल वगैरे तलवार सगळं म्हणजे मंडळानं उत्कृष्ट पद्धतीनं आतापर्यंत कामगिरी केली आहे। आणि ज आता मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे, गेल्या वर्षी मंडळानं मुलींना ड्रेस वगैरे घालून झांस पदक तयार केलं होतं, म्हणजे उत्कृष्ट पद्धतीनं मुलींना ते देखावा बी केला होता नगरखाना वगैरे 2-4 भागामध्ये। आता राहिला विषय इथला परिस्थितीनुसार आम्ही एक छोटासा श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्ये आम्ही एक मनोरंजन म्हणून लहान मुलांसाठी कारंजे वगैरे तयार केलेले आणि ह्यावर्षी पण 50 मुली आणि 50 मुलं हे आमच्या मंडळामध्ये असणार आहे। म्हणजे आणि राहिलेला विषय जे तरुण मित्रमंडळ आहे तिच्यामध्ये काही मनोरे वगैरे आम्ही सादर करणार आहे चौकाचौकामध्ये। आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष गुलूभाऊ झालटे, उपाध्यक्ष आपले गणेश कापडे, आपले खजिनदार जितूभाऊ थोराते आणि सचिव जितू कुमावत म्हणून मी आहे। अशी आमच्या मंडळाची सर्व पद्धतीनं जे आहे म्हणजे बॉडी आमची एकदम चांगल्या पद्धतीनं तयार झालेली आहे आणि आम्हाला सपोर्ट करणारे पुंडलिक महाराज आहे, आपले पंडित दादा आहे, त्यानंतर समाधानभाऊ राजूरकर आहे, ताठे मामा आहे, म्हणजे असे फलटातले सर्व लोक आम्हाला चांगल्या पद्धतीनं मदत करतात आणि गाव वर्गतीनं आम्ही हा उत्सव साजरा करत असतो। प्रत्येकाचं एक काही छोट पूर्ण फुलाची पाकडी आम्हाला मदत असते आपल्या मंडळासाठी। हे शास्त्रीनगरमध्ये मी अनेक वर्ष होऊन राहत आहे, पण कधी कधी मी म्हणजे महिन्यातून 2 महिन्यातून मी असतो बॉम्बेला असतो आणि मी हे दरवर्षी मी ह्या म्हणजे कार्यक्रम बघतो, हे चांगल्या पद्धतीने पार पाडतात आणि डेकोरेशन सुंदर करतात। आता ह्यावर्षी यांनी मूर्ती बरामपूरून आलेली आहे आणि ती चांगल्या पद्धतीची मूर्ती आहे आम्हाला। आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे माहिती आहे का, इथे प्रत्येक एकमेकाला चांगल्या प्रकारे कोऑपरेशन करतात, मदत करतात आणि एक एक दुटीने हे राहतात आणि हे हा कार्यक्रम पार करतात। दुर्गा देवीचं मंदिर बांधलंय कुशल आणि पंडितचं नाव घेते काय तुमच्यासाठी स्पेशल एक होती माऊ विजयाचं नाव घेतो कुठे कुठे चाऊ। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।